पापविनाशिनी म्हणजे हॅपी व्हॅली अर्थात आनंददरी, टी एन परदेशी, अहमदनगर. मिथकांचे संदर्भ असलेली डोंगरदऱ्यातील देवस्थाने भारतात विपुलतेने आहेत. डोंगरगणची निसर्गरम्य दरी ही त्यापैकीच एक होय. पूर्वीच्या काळी पापविनाशिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानास इंग्रजांनी दिलेल्या हॅपी व्हॅली या सार्थ नावाची नोंद अहमदनगर गॅजेटियरमध्ये आहे. या इंग्रजी नावाचे त्या काळातच आनंददरी असं भाषांतरही झालं होतं. येथील नंदी नारदाचे ओळखचिन्ह असलेले नाथपंथी शिवालय हे गर्भागिरीतील एक महत्वाचे स्थान आहे. येथील नंदी नारदाची मूर्ती वृद्धेश्वरासारखीच सौष्ठवपूर्ण असून प्राचीन कलाकारीचा चांगला नमुना आहे. नाथसिद्ध आणि त्यांच्या वास्तव्यानं एकेकाळी गजबजलेल्या गोरक्षनाथ गडापासून 5-6 किलोमीटरवरील ही जागा स्वाभाविकपणे नाथपंथीय साधनेचे केंद्र झाले होते. येथील नाथपंथी शिवालय हा त्याचा स्पष्ट पुरावा आहे. या दरीतील वर्तमानातील गर्द वृक्षराजी पाहता 1000 वर्षांपूर्वीच्या काळात येथील अरण्य किती निबिड असेल याची कल्पना येते. नवनाथ भक्तिसारातील 23व्या अध्यायाच्या 11व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे, जाळिया वेली कर्दळी सघन की येथे रश्मीचे न पवे दर्शन, की अर्कोदया लपे गगन ऐसा भास वाटत असे. अशीच येथील अवस्था असणार. वृद्धेश्वर या लेखात दिलेल्या याच अध्यायातील 8 ते 14व्या क्रमांकाच्या ओव्यांमधून त्यावेळेच्या येथील अरण्याचं कल्पनाचित्र आपण पाहू शकतो. पावसाळ्यात लहान मोठ्या डोंगर टेकड्यांवरून कोसळणारे प्रपात, दरीत झेपावणारे खळाळ, डोंगरातील घळी, कुहरे आणि कपारी, बंधन मृत्तिकेचे क्षरण होऊन सुट्ट्या झालेल्या आडव्या तिडव्या आणि एकमेकींच्या सहाय्याने उभ्या असलेल्या अजस्त्र शिळा, पावसाळ्यानंतरही पाझरत राहणारे डोंगर, जागोजागी असलेली नैसर्गिक जलस्रोतांची कुंडे, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली ही दरी प्राचीन काळातील ऋषीमुनी आणि तपस्व्यांच्या साधनेची सुयोग्य जागा होती. नाथपंथाच्या उर्जित काळात येथे नाथपंथी साधक तपसाधनेसाठी जमले नसतील तरच नवल. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील योग साधनेच्या सुयोग्य स्थानाविषयीच्या ओव्या वृद्धेश्वर क्षेत्राप्रमाणेच डोंगरगणच्या दरीसही लागू पडतात. येथील शिवमंदिराचे 10व्या 12व्या शतकांदरम्यान नाथपंथी शिवालयात रूपांतर झाले असले त्याचे रामेश्वर हे नाव. सीतेची न्हाणी म्हणून ओळखली जाणारी या दरीतील पांथळ गुहा आणि त्यापुढील शरभंग ऋषींच्या वास्तव्याचे प्राचीन स्मृतीस्थळ, या जागी पूर्वीपासून असलेल्या शिवस्थानाच्या ठिकाणी आता एक जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे, या सर्वांना रामायणाचे संदर्भ आहेत. चित्रकूट होऊन रामटेक, विदर्भ, मराठवाडा मार्गे श्रीराम दंडकारण्यात आले. येथील त्यांच्या सीता आणि लक्ष्मणासह झालेल्या विविध ठिकाणातील वास्तव्याचे आणि कार्याचे वर्णन रामायणाच्या अरण्यकांडातील 13व्या सर्गापर्यंत आहे. त्यातील 5व्या सर्गातील श्रीराम शरभंग ऋषींच्या भेटीचा आणि श्रीरामासमोर ऋषीवर्यांनी अग्निप्रवेश करून ब्रह्मलोकी आरोहण करण्याचा प्रसंग येथीलच असल्याची खात्री पटावी इतके रामायण कथेशी जुळणारे येथील वास्तव आहे. शरभंग ऋषी कारण महिन्यापूर्वी ज्यावेळेस निसर्गप्रेमी मित्रमंडळ या परिसराचं पाणी करायला आलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की ते कुठलेच नैसर्गिक पाणी पडलं, कोरडे पडलेले होते आणि पक्षीच इथं तशी संख्या चांगली आहे. ती आपण जे म्हणतो वन्यजीव किंवा पक्षी यांची संपत्ती इथे फार मोठ्या प्रमाणात आहे, पण पाण्याअभावी त्यांचे म्हणजे तसं जीवनमान धोक्यात आलं होतं किंवा ते स्थलांतरित होतील असा विषय होता. मग हे जे निसर्गप्रेमी मित्रमंडळ आहेत सर्व, म्हणजे त्यात आपले कॉम्रेड भैरवनाथ वाकडे आहेत, आमचे सलमान भाई आर्मेचरवाला आहेत, संजय दळवी आहेत, विद्यासागर पेटकर आहेत, अभिजितदादा दरेकर आहेत, असे सर्वच मंडळी म्हणजे जेवढे नाव घेऊ तेवढे कमी आहेत. या लोकांचे एक लक्षात आलं की आता या पक्ष्यांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी एक त्यांची संकल्पना आली की आपण जर टँकरनी पाणी इथं आणून सोडलं ते नैसर्गिक पाणवठे आहेत तर ते पाणी पक्ष्यांना प्राण्यांना कामाला येईल. त्याप्रमाणे मग त्यांनी सुरुवात केली. त्याचं जसं मोहीम ही माहीत पडली लोकांना तशी लोक त्यात जोडत गेले. आज आम्ही हा जो टँकर सोडतो हा 16वा टँकर आहे, त्यामुळे आज महिन्यापासून आहे कंटिन्यू ह्या पाणीवठ्यात पाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध जातीचे पक्षी म्हणजे अपार हरिण मोर यापर्यंतचे प्राण्यांची इथं सोय झालेली आहे. म्हणजे आपण म्हणून एक साध्या कीटकापासून तर हरिण मोरापर्यंत इथं व्यवस्था झाली. आपण एक साधी मुंगी जर घेतली तिची सुद्धा पाण्याची व्यवस्था झाली आहे.
या पद्धतीने आणि हे जी व्याप्यवल्ली म्हणतात या परिसराला हे तसं म्हणजे खरंच समृद्ध एरिया आहे. म्हणजे याचं महत्व ब्रिटिश लोकांनी सुद्धा ओळखलं होतं. तसं बापूंकडे संग्रह आहे त्याचा की ते सुट्टीच्या काळात येऊन त्यांचा वेळ घालत होते. आज असं दुर्लक्ष झाल्यामुळे ते एकदम ओसाड पडल्यासारखी झाली होती. ते पाणी टँकरचं आहे ते पुढे पावसाळ्यामध्ये असं विषय की आज जसं असं वृक्षारोपण केलं आपण. तिथून अगस्त्य ऋषींकडे गेले होते. अगस्त्यांनी त्यांना पंचवटीत राहण्याविषयी सांगितलं. अगस्त्यांचं स्थान अहमदनगर जिल्ह्यातील सध्याच्या अकोला परिसरात आहे. कथेतील हा सारा मार्ग प्रत्यक्षात जुळून येतो. 7000 वर्षांच्या कालप्रवाहात किती वाहून गेलं आणि किती राहिलं याची मोजदाद केवळ अशक्य आहे. लोकांनी शतकानुशतके आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवलेल्या स्मृतींवर प्रक्षेपाची कितीही पुटं चढली तरी त्याचं मूळ सुकत नाही. त्याने जमिनीत आणि जमिनीने त्यास घट्ट धरून ठेवलेले असते. अगस्त्यांच्या अकोल्यात स्मृती आहे कारण ते तेथे होतेच. करमाळा किंवा भिगवण येथे त्यांचं संदर्भ येत नाही कारण ते तेथे नव्हते. म्हणूनच शरभंग ऋषींचे नाव डोंगरगणच्या दरीत अजूनही दुमदुमत असेल. आणि वांबोरीच्या बारवेवर बसलेला एखादा म्हातारा वाल्मिक ऋषींनी इथं आंघोळ केली होती असं म्हणत असेल तर त्यातील तथ्य 52 कशीच म्हणायला हवे. गर्भगिरी आणि गर्भगिरीच्या परिघालगतच्या वर्तुळात तिकडे अकोल्याला अगस्त्य, भिंगारला भृगु, पारनेला पाराशर, श्रीगोंद्याकडे मांडव्य आणि पाथर्डीत धौम्य अशा ऋषी मुनींच्या पूर्व परंपरेस अनुसरूनच नवनाथ वास्तव्यासाठी या पवित्र भूमीवर आले होते हे निश्चित. रामेश्वराच्या दरीत पाण्याची बरीच नैसर्गिक कोंडी आहेत. कडक उन्हाळ्यात ती कोरडी पडत असली तरी चांगले पाऊसमान असल्यास एरवीच्या काळात त्यामध्ये पाण्याचा नैसर्गिक पाझर असतो. यापैकी एका पाण्याच्या झऱ्याला रामेश्वर मंदिराच्या बांधकामातच समाविष्ट करून घेऊन त्याचा कल्पकतेने उपयोग करून घेतला. गाभाऱ्याच्या दक्षिणेकडील भिंतीत जमिनी लगत असलेल्या एका कोनाड्यात हात घालून आतील पाणी आपण लोट्याने घेऊ शकतो. ब्राह्मणीच्या नाथपंथी शिवालयातही असेच, परंतु सध्या कायमचे कोरडे असलेले एक कुंड आहे. रामेश्वर दरीत जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्या उतरताना डाव्या बाजूस कड्यालगत चक्रधर स्वामींचा ओटा आहे. स्वामी त्यांच्या परिभ्रमणाच्या काळात जेथे जेथे राहिले त्या ठिकाणी असलेल्या ओट्याच्या रूपाने त्यांच्या निवासाच्या स्मृती जपलेल्या असतात. स्वामींचे हे आसन अर्थातच पवित्र मानले जाते. मानवो पंथाचे वाङ्मय स्थळ काळ इत्यादींच्या सुस्पष्ट नोंदींनी परिपूर्ण आहे. स्थानपोथीत या स्थळाचा पाय विनाशन किंवा पाप विनाशिनी असा उल्लेख आहे. श्री चक्रधर दर्शन, महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्रकाशन, संपादक डॉक्टर V.V. कोलते, महंत श्री नागराज बाबा, 1982 या ग्रंथात या स्थळाविषयीच खालील प्रमाणे उल्लेख आहेत. पिंपळगाव, पाय विनासन, वामौरी, सोनई या मार्गे स्वामी करंजखेड येथे आले. आमचे या गोसावियांचे गाव 178, वासना गव्हाण, डोंगरगण कपाट एवं गाव. स्वामींचा परिभ्रमणाचा हा सण 1267 ते 1274 दरम्यानचा काळ आहे. पापविनाशिनी या शब्दातून एखादी बारव किंवा एखादा जलाशय यांच्याविषयीचा तीर्थभाव व्यक्त होतो. याच्याशी काही ना काही पौराणिक कथा निगडीत असते. काशीतील पापविनाशिनीतील स्नानाने कालभैरवाचा ब्रह्महत्येचा पापदोष नष्ट झाला. तुळजापूर येथील पापनाश तीर्थाशी इंद्राच्या पुराणकथेचा संबंध आहे. 13व्या शतकात डोंगरगणच्या रामेश्वर दरीस पापविनाशिनी असं नाव का होतं याचा शोध मात्र लागत नाही. संदर्भ: ग्रंथ गर्भगिरीतील नाथपंथ, लेखक T.N. परदेशी, प्रकाशक अनघा प्रकाशन, ठाणे, प्रथम आवृत्ती फेब्रुवारी 2016, द्वितीय आवृत्ती 14 एप्रिल 2017, संकलन भैरवनाथ वाकळे, निसर्ग मित्र मंडळ अहमदनगर. आपलेच वैभवशाली अहमदनगर. धन्यवाद. तिकडे तसं तसं चालू.
नाही जाऊ दे, इथून जाऊ दे, आता इथून जाऊ दे, बरोबर कमी अंतर आहे बरं, इथून जाऊ दे, नाही जाऊ द्या, ते हवं ते हौद भरून बरोबर खालून वाढ आता फक्त एक जमीन असतो खाली गेलं फक्त सरळ धरून बस घडी नाही ना आता खाली हा इथली घडी बघा, इथली घडी घाला, ही घडी घाला, ही बरोबर नाही कुठं घडी नाही घडी नाही हो आता शिट्टी मारा बरोबर त्याला बस ओके अरे भैया सोड पाणी सोड हे याच लाईट धरता का मग क्लिअर होईल दत्ता वरून येतो का लाईट धरत येतो त्याच नाही 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 पाणी आलं की नाही दत्ता पाणी सोबत वरून कुठं घड्या असलं तेवढं काढी ते फक्त हा हा पण मग तरी लक्ष ठेव लक्ष ठेव आलं बरं का घडी घडी काढा बरं की घडी काढा तू सर घडी बरं का पाणी पुढं निघालं बरं का पाणी निघालं पुढं हे तिकडे चाललं ना ते कोलिगाच्या खाड्यात त्याच्यावर स्लो येते नाही पण चाललं बरोबर आवळ करतोय